नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे मजेत ना? गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण एचसीएफ कसा शोधायचा याविषयी माहिती घेत होतो. आपण पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये प्राइम फॅक्टर मेथडने एचसीएफ कसा शोधायचा याविषयी माहिती पाहिली. मग त्या दोन संख्यांचा एचसीएफ असेल किंवा तीन संख्यांचा एचसीएफ असेल. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 12 सोडवला होता आणि त्या प्रॅक्टिस सेट 12 मधील पहिला प्रश्न आपला सोडवून झालेला आहे. आता आपण सोडवायचा आहे प्रॅक्टिस सेट 12 मधील दुसरा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 2 असा आहे, फाइंड द एचसीएफ. म्हणजे आपण ते एचसीएफ पुन्हा शोधायचं आहे. फक्त यावेळेला मेथड जे आहे ते वेगळे आहे, बाय डिव्हिजन मेथड, भागाकार पद्धतीने आपण काय करायचं आहे, एचसीएफ शोधायचं आहे. आणि एचसीएफ शोधून झाल्यानंतर रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म, हे जे फ्रॅक्शन आहे तीन, हे तिन्ही फ्रॅक्शन आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रिड्यूस करायचे आहेत, त्यांना अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. चला तर मग शिकूया आपण एचसीएफ काढायचा तोही भागाकार पद्धतीने. आपलं पहिला एक्झाम्पल आहे 275/525. आता या फ्रॅक्शनला रिड्यूस फॉर्म देताना पहिल्यांदा आपण या दोन संख्यांचा एचसीएफ शोधू. आता या दोन संख्यांचा एचसीएफ शोधताना जी मोठी संख्या आहे बिगेस्ट नंबर, या बिगेस्ट नंबरला आपण स्मॉलेस्ट नंबरनं डिवाइड करायचं आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा 525/525 या नंबरला डिवाइड करायचं आहे 275. आता आपण जर बारकाईने विचार केला तर याचा एकचा भाग जाऊ शकतो 275/275. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला जे रिमाइंडर मिळणार आहे 5-5 0, 12-7 5, कॅरेंट नंबर 1, 5-3 2, 250 रिमाइंडर उरलेला आहे. आता इथं काळजीपूर्वक पाहायचं आहे, 250 रिमाइंडर उरल्यानंतर पुन्हा या 250 ने या 275 ला भागायचं आहे. पहिल्यांदा आपण 275 ने 525 ला डिवाइड केलं, रिमाइंडर मिळाला 250. देन अगेन वी स्टार्ट डिवाइडिंग 275 व्हिच इज द गिवन नंबर. या नंबरला आपण 250 ने पुन्हा भागायचं. 250 ला झाल्यानंतर 250 1 250 झाला. सबट्रॅक्शन केल्यानंतर 5-0 आपल्याला मिळेल 5, 7-5 = 2, 2-2 0, 25 रिमाइंडर आला. पुन्हा या 25 रिमाइंडरने या 250 ला डिवाइड करायचं. म्हणून पुन्हा आपण भागाकार कंटिन्यू करूया, 25 ने या 250 ला डिवाइड करू 250. 25 कॅरी नंबर, रिमाइंडर 0, देन विल राइट 0. या सर्व संख्या 25 0 भाग राहील, इथे रिमाइंडर उरला 0. ज्या वेळेला रिमाइंडर 0 उरेल त्यावेळेला आपण भागाला थांबवायचं आहे. आता ज्या संख्येने भागल्यानंतर रिमाइंडर 0 उरतो ती संख्या शोधायची, ती संख्या आहे 25. 25 ने भागाकार आपण केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर जो आहे तो 0 मिळाला, त्यामुळे आपला एचसीएफ असणार आहे 25. म्हणून आपण लिहू एचसीएफ ऑफ 275 and 525 is equal to 25. आपला एचसीएफ आहे इथं बरी कळलं. तर हा एचसीएफ आल्यानंतर आता आपण याचा रिड्यूस फॉर्म मध्ये रूपांतर करायचं आहे. कसं ते पाहू. पहिल्यांदा आपण फ्रॅक्शन घेऊन घेऊ, हा 275/525. रिड्यूस फॉर्म करताना 275 ला 25 ने भाग लावायचा आहे, तो एचसीएफ आपल्याला आहे. चे 525 याही संख्येला आपण 25 ने भागायचं आहे, रिड्यूस फॉर्म मिळेल. आता 25 ने 275 ला भागू, पहिल्यांदा 27 ला भागू, 25 1 25, रिमाइंडर 2, पुन्हा 25 ऍड झाले, 25 1 25. छे 25 ने 525 ला भागू, 25 2 50 52 ला पुन्हा घालूया, बाकी उरली 2 झाले, पुन्हा 25 25 1 25. आता 11/21 त्या रिड्यूस फॉर्म झाला या फ्रॅक्शनचा. अशा प्रकारे आपण भागाकार पद्धतीने रिड्यूस फॉर्म कसा शोधायचा याविषयी माहिती घेतली. हे एक्झाम्पल पहिलं. आता यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहू. एक्झाम्पल 2 आहे 76/133. सेम मेथड आहे, सेम पद्धतीने जायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2 76/133. पहिल्यांदा आपण एचसीएफ शोधायचं आहे. एचसीएफ सत्र आपण मगाशी काय केलं होतं, लहान संख्येनं
मोठ्या संख्येला भागले होते त्याचप्रमाणे आपण या 76 ने डिवाइड करायचे तुम्हाला 133 ला इथे देखील 1 चा भाग आहे 76 वजा 76 30 minus 6 7 carry number 1 30 minus 8 5 carry number 1 1 minus 1 0 remainder ahe 57 then we again divide 76 by 57 ata 76 ya sankhyela 57 ne punha bhagalo 57 1 za 57 16 minus 7 9 carry number 1 7 minus 6 1 again we divide 57 by 19 19 3 za 57 म्हणजे आपण प्रत्येक वेळेला जी बाकी उरले त्या बाकीन त्या भाजकाला भागत जातो याचा आपण लक्षात ठेवायचा आहे हा डिवायझर आहे या डिवायझरला आपण भागत जातो प्रत्येक वेळेला रिमाइंडर या रिमाइंडरने याला भागलं पुन्हा रिमाइंडरला 19 हे 19 ने 57 ला भागलं बाकी उरले 0 ज्या वेळेला बाकी 0 उरले रिमाइंडर 0 असेल आपला त्यावेळी आपण लक्षात ठेवायचं ज्या डिवायझरला भागलेला आहे तो डिवायझर आपण काय करणार आहे एचसीएफ त्यामुळे आपला एचसीएफ असेल 19 म्हणून एचसीएफ ऑफ 76 and 133 is 19 हा आपला एचसीएफ असेल आता ह्या एचसीएफच्या सहाय्याने आपण याचा सिंपलेस फॉर्म मध्ये रिड्यूस करूया 76 अपॉन 133 76 डिवाइड बाय 19 ह्या एचसीएफ ने डिवाइड करायचा आहे अपॉन 133 डिवाइड बाय 19 आता या दोन्ही संख्या 19 च्या पाढ्यामध्ये आहेत आपण जर 19 चा टेबल रिमाइंड केला तर 19 4 जा 76 आणि 19 7 जा 133 सो 4 अपॉन 7 इज द रिड्यूस फॉर ऑफ 76 अपॉन 133 आता जे सोप्या पद्धतीने भागाकार पद्धत आपण शिकायचे आहे फक्त लक्षात ठेवायचे आहे प्रत्येक वेळेला जी बाकी उरले त्या बाकीने या भाजकाला भागत जायचे हा भाज्य आहे हा भाजक आहे या प्रत्येक वेळेला 76 ला 57 ला भागलं बाकी उरले 19 पुन्हा 19 ने 57 ला भागलं बाकी उरले 0 ज्यावेळेस 0 बाकी उरले त्यावेळी भागाला स्टॉप करायचा आहे आणि ज्या संख्येने भागल्यावर 0 उरतं ती 19 ही संख्या काय झाली सेफ झाली आता एक्सेप्ट केल्यानंतर आपण याचा रिड्यूस फॉर्म करतोय 76 आणि 133 या दोन्ही संख्येला 19 ने भागायचं आहे 19 ने 76 ला भागलं बाकी उरले 4 भागात 4 चा गेला 133 ला 19 ने भागलं 7 चा भागाकार केला अशा प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलेलं आहे आता थर्ड एक्झाम्पल पाहू थर्ड एक्झाम्पल आहे 161 अपॉन 69 आता या संख्येमध्ये 69 ने 161 ला डिवाइड करायचा आहे सो 69 ने आपण 161 ला डिवाइड करू इथे 2 चा भाग जाईल 2 ने 69 ला गुणूया 92 18 20 का 12 आणि 13 138 चा भाग गेला 11 तून 8 गेले 3 रिमाइंड वेरिएंट नंबर 1 6 minus 4 2 1 minus 1 0 आता या रिमाइंडर 23 ने आपण या 69 ला डिवाइड करायचा आहे 69 23 ने 69 ला डिवाइड केल्यानंतर 3 चा भाग नाही 23 3 जा 69 सबट्रॅक्शन केल्यानंतर रिमाइंडर मिळाले 0 आता हे 0 रिमाइंडर आल्यानंतर आता आपण भागाला स्टॉप करायचा आहे त्यानंतर आपली 23 ची संख्या आहे या संख्येने भागल्यावर भागाकार 0 आला त्यामुळे 23 आपला काय असेल एचसीएफ असेल म्हणून एचसीएफ ऑफ 161 अँड 69 इज 23 आता या 23 हा एचसीएफ आलेला आहे त्या एचसीएफच्या साहाय्याने आपण रिड्यूस फॉर्म करू याचा 161 डिवाइड बाय 69 is equal to 161 divided by 23 and 69 divided by 23 आता 23 ने आपण जर याला भागलं तर 23 च्या टेबल मध्ये 161 आहे 23 7 जा 161 and 23 3 जा 69 7 upon 3 is the reduced form of 161 and 69 in this way we learn how to find out HCF of given numbers by division method and reduce the fraction into simplest form. In the next video, we learn how to find out LCM by prime factor method. Now, until then, study at home.
स्टे होम सेफ होम गुड बाय.